की आपण या ठिकाणी आंतरदर्शन घ्यावं म्हणजे आपण पुढच्या सगळ्या काय विधीसाठी सुरुवात करूया. तर मी विनंती करतो पाठीमागे थांबलेल्या सर्वांना या ठिकाणी पुष्प अर्पण करून आपण आंतरदर्शन घ्यावं. त्यानंतर आपण तडजोडी न करता केवळ चळवळ आणि चळवळ एवढंच स्वतःचं आयुष्य वाढवलं. त्या पिढीतले एक सहकारी आज एल डी भोसले आपल्यामध्ये नाही आहेत. 17 तारखेला श्रद्धांजली सभा होणार आहे, त्यामुळे आज मी बाळासाहेबांच्या वतीने संपूर्ण आंबेडकर कुटुंबाच्या वतीने आणि तसंच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एलडींना श्रद्धांजली. 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायला स्तब्ध उभे राहा आणि शरणताई होईल सगळ्यांची तोंड तिथं समोर.